वरदा हरिविठल ज्ञानेश्वर महाराज की जय या कुन्देन्दु धवला या शुभ्रवस्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहं जयाञ्चे केलियास्मरणोय सकलविद्याञ्चे अधिकरण ते श्रीचरण श्रीचरणश्रीगुरुञ्चे जयांचे न्याठवे शब्दसृष्टी सारस्वता सारस्वताघवे जिवेशी वक्तृत्व गोडपणे अमृता ते रसवती रसवतीवळमणी अक्षराशी भावाचे अवतरण अवतरविती निजखोण हाते संपूर्ण तत्वबोध श्रीगुरुञ्चे पाय जयहृदये निठाय, तये वढे भाग्यो यौ उन्मेषाशि ते नमस्कारो ज्ञाता सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय कृष्णाय वयम न <coughs> भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या आशीम अनुग्रहाने आपण या ठिकाणी आपल्या स्वस्वरूपाची आपलं स्वरूप आहे ब्रह्मस्वरूप त्याची अनुभूती व्हावी यासाठी ज्ञानापरायांच्या शब्दाचा आश्रय करीत आपल्याला स्वरूप त्या सूत्र धरून आपल्याला आपल्या गंतव्य किंवा निज गंतव्य आपल्या स्वस्वरूप त्यापर्यंत कसं पोचता येईल यासाठी आपण या, या ठिकाणी चिंतनाला प्रवृत्त झालो था तर यामध्ये ज्ञानप्राप्तीसाठी कोणती ह साधनं केली पाहिजे त्यापैकी अमानित्व अदंभित्व ही दोन साधनं सांगितल्यानंतर मौली आता अहिंसेवर निरूपण करत आहेत विस्ताराने निरूपण करत आहे त्यापैकी ह्या अहिंसेचे तीन प्रकार मौलेंनी कायिकी वाचिकी आणि मानसी अहिंसा सांगितली त्यापैकी आता कायिकी जी आहे ती कायिकी हिंसा सांग आपला अहिंसा सांगतात कायिकी अहिंसा की ज्या अहिंसेमध्ये त्याच्या शरीराच्या ज्या क्रिया आहेत ती दृष्टी कशी असते हे सांगितलं नंतर आता त्याचं वाणी कशी असते हे सांगितलं आणि आता त्याचे हात जे आहेत ते अहिंसा तत्वाचं पालन करण्यामध्ये किती तत्पर असतात याविषयी वर्णन करतात त्यापैकी आपण काही विषय पाहिलेला आहे आता दोनशे ब्याऐंशी क्रमांकाची वय आहे आसुडईल वारा नख लागेल अंबरा या बुद्धी करा चळो निधी तर एकतर हा महापुरुष पूर्णपणे कृतकृत्य झालेला असतो त्याला करायला काही शिल्लक नसल्यामुळं ते हात जरी त्याच्या ह्या लीला विग्रहाच्या ठिकाणी दिसत असतील तरीसुद्धा त्याला तत्त्वतः काहीच कर्तव्य नाही परंतु तरीसुद्धा त्या हातांचा खूप उपयोग आहे खरं तर अशा प्रकारचा हा ज्ञानवान पुरुष याचं जगातलं नुसता अस्तित्व ते देखील जगाला एक आदर्श किंवा प्रेरणा देत असतं परंतु हे हात जर काही करायलाच लागले तर ते अहिंसेचं पालन तंतोतंत कसं करत असतात याविषयी सांगतात की ही जी पंचमहाभूत आहे ह्या पंचमहाभूताविषयीसुद्धा आसुडईल वारा त्या वारा वाऱ्याला कदाचित आसडा बसेल म्हणजे त्याला धक्का पोहोचेल म्हणून किंवा नख लागेल अंबरा अंबर अर्थात आकाश आकाशाला आपलं वाढलेलं नख लागेल म्हणून या बुद्धी करा चळवून निधी या बुद्धीनं म्हणजे या कारणाने तो आपलं मन आपलं हात कर म्हणजे हात त्याला चळो निधी त्या हाताची काहीच हालचाल करत नाही तेथं अंगावरील उडवावी का डोळा रिगते झाडावी पशुपक्षा दावावी त्रासमुद्रा माऊलींचं मन हृदय हे अत्यंत मृदू इतकं हळुवार आहे इतर प्राणीमात्रांशी व्यवहार करताना की म्हणतात जर अंगावरील उडवावी आपल्या अंगावर एखादी मासी बसली तर त्याला उडवून लावावं तर किंवा डोळा रिगते झाडावी किंवा आपल्या ठिकाणी डोळ्यामध्ये एखाद्या कशाने प्रवेश केला एखादं चिलट वगैरे डोळ्यात गेलं तर ते झाडून चोळून त्याला बाहेर काढावं मग त्याची त्याच्यामध्ये काही डो दो, तो चोळला तर त्या डोळ्यामध्ये असणारा तो कीटक मरू शकतो म्हणून किंवा पशुपक्षा दावावी त्रास समुद्रा किंवा काही पशु आपल्याकडं आपण म्हणतो ना फुपकारो हो, लेकिन काटो मत सर्पसमोर आला तर त्या त्या सर्पाला जसं सांगितलं होतं की लोक तुला भितात मग तो शांत झाला हो तर लोक त्रास द्यायला लागले म्हणून त्याला म्हणतात की फुपकारो लेकिन काटो मत तू दंश करू नको फार तर शरीर संरक्षणासाठी थोडासा फुतकार टाक असं त्याला सांगितलं त्याप्रमाणे आपण आपल्या जीवन असंच जगत असतो तर त्याच्यामध्ये सांगतात पशुपक्षी आपल्याला काही त्रास देतील त्यांच्यापासून काही उपद्रव आहे म्हणून त्यांना त्रासमुद्रा दावावी म्हणजे त्यां ते आपल्याला त्या जेणेकरून त्रास म्हणजे भय त्यांना भय वाटेल भीती वाटेल त्या अति दूर जातील जेणेकरून आपल्याला त्याचा उपद्रव होईल असं काही करावं का तर ते म्हणतात या ठिकाणी या या केवतिया गोठी ह्या गोष्टीच कुठल्या म्हणजे हे तर तो कधीच करणार नाही रमन महर्षींच्या चरित्रात आहे की जवळजवळ साठ वर्ष त्यांनी एकांतामध्ये एका गुहेमध्ये पर्वताच्या जे काही निधी रूपे ध्यान केलं तर तेव्हा अर्धोन मिली डोळे असताना त्या डोळ्यामध्ये काही चिरटं जात असतं त्यांनी कधी काढले नाही त्यामुळं त्यांच्या डोळ्यांना अनेक उरण किंवा क्षतं जखमा त्या ठिकाणी झाल्या होत्या तर ते म्हणतात तर असं त्यांना भीती दाखवणं माशी अंगावरची उडवणं किंवा डोळ्यामध्ये एखाद्या चिलट वगैरे गेला असता काढणं ह्या गोष्टी तर या किंवती या गोठी ह्या गोष्टी तर कुठल्या म्हणतात नावडे दंडकाठी आपल्या संरक्षण करण्यासाठी दंड हातात धरावा किंवा काठी आवड हा हातात धरावी हे सुद्धा नावडे हे सुद्धा त्याला आवडत नाही आणि मग जर का दंड काठी आवडत नाही तर मग धारदार शस्त्र हातात घ्यावं हे त्याला शस्त्राची किरीटी बोलणे की हे तर मग एखादं शस्त्र घेतो आणि आपलं संरक्षण करतो हे तर बोलण्याचंच काय गो हे बोलणंच कुठलं हे बोलण्याचं कारणच नाही हे तो करतच नाही लिला कमळे खेळणे का पुष्पमाला झेलने न करी म्हणी गोफणे आईसे होईल समजा एखाद्या वेळेस महापुरुषाला देखील काही लिला करावी वाटते मग ते लिलेनं जर एखादा कमळ हातात घेतलं आणि ते कमळ फिरवलं तर ते झालं लीला कमळ कमळ लिलेनं कमलाच्या बरोबर क्रीडा करणं किंवा कमलाच्या द्वारा लहान मुलं जसं खेळ खेळतात त्याप्रमाणे परंतु या, हा महापुरुष असा आहे की माऊलीने साईत जयाचे लिले माझी नीती जी आली असे तो लिलेने के जरी केलं काही गमतीनं जरी केलं मऊज म्हणून केलं तरीसुद्धा त्याच्यामध्ये नीतीशास्त्राचे सिद्धांत जगतात असा त्याचा अधिकार आहे त्यामुळं तो लिला कमळे खेळणे का पुष्पमाला झेलणे कारण त्या कमळामध्ये असणारे जीवजंतू त्यांना काही त्रास होईल किंवा पुष्पमाला एखादी फुलाची माळा हातावर घ्यायची ती वर खाली झेलायची तर ते सुद्धा करत नाही कारण का तर ते पुष्पमालेमध्ये असणारे जंतू त्यांना वर खाली केल्यामुळं आपल्या हाताचा काही होईल हातापासून त्यांना आघात होईल त्यांना प्राणानं मुकावं लागेल त्यांना किती वेदना होतील याची त्याच्या हृदयामध्ये जाण असते म्हणून म्हणतात तो काय म्हणतो न करी हे पुष्पमाला झेलणे तर करत नाहीच पण म्हणे गोफने आयसे होईल जसं आपण गोफनगुंड्यात दगड घेतला आणि तो जर फिरवला आणि जर वेगाने फिरून त्या गोफणीतून तो धोंडा किंवा दगड कोणाला मारला तर जसं त्या मनुष्याला प्राणांतिक वेदना होतील तशा ह्या लिला कमळ खेळणं किंवा पुष्पमाळा झेलणं यामुळं गोफणे आहेसे होईल त्या प्राण्यांना गोफण गुंडा हां त्या गोफण गुंड्याने मारल्यासारखं या ठिकाणी होईल असं म्हणतो हालवतील रोमावळी यालागी अंगण कुरवाळी नखाची गुंडाळी बोटावरी आपण जर याच्यामध्ये गेलं ह्या बारा वर्ष कुंभमेळा तर कुंभमेळ्यामध्ये काही साधू असतात तर त्यांच्या नखाच्या पण गुंडाळ्या झालेल्या असतात नख पण काढत नाही तर तसं हे या ठिकाणी सा सांगतात की नखाची गुंडाळी बोटावरी त्याचे बोट बोटावरच ती नखं गुंडाळलेली असतात तो हलवतील रोमावळी त्याच्या रोमावळी म्हणजे शरीरा शरीरामध्ये ज्या केसाच्या आवली म्हणजे पंक्ती असतात त्या पंक्ती आपण स्पर्श केला तर हलवतील म्हणजे हलवतील म्हणजे त्या ठिकाणी ते केसावर आपण चोळत असताना त्या ठिकाणी ज जे जीवजंतू आहेत त्यांनाही आघात होईल म्हणून तो अंग न कुरवाळी आपलं स्वतःचा अंगसुद्धा कुरवाळीत नाही कारण का त्यांना आम्ही पैठण त्यांना जखम होईल म्हणून पैठणमध्ये एक महात्मा होता तर त्या ओवरित नाथ महाराजांच्या राहत असे तर त्यावेळेला पाहिलं त्याच्या अंगावर खूप ओवा होत्या परंतु एवढे मोठे जीव जंतू झाले होते त्यांनी तिथून पुढं अगोदर थोड्या होत्या नंतर त्याने आंघोळ करण्याचं सोडून दिलं याच्यामध्ये काहीच नाही त्याला जर कोणी एक तिथला मामलेदार होता तो आणून त्याला कधीकधी तो आणि त्याची पत्नी खूप लहान मुलासारखं बलजबरीनं त्यांना स्नान घालायचे आणि जर ते काही ते काय त्यांना काय वाटायचं काही हे जसे कीटकनाशक असतात ना ते पाण्यात टाकून थोडे हे केलं तर यांच्या ओवा कमी अरे अरे त्या प्राण्यांना काही पिढा होत असेल तर मी आंघोळ करणार नाही नाहीतर मग मी चाललो असं म्हणायचं एक आठ पंधरा दिवसांनी ते त्यांना स्नान घालायचे एक परम महात्मा होता हलवतील रोमावळी या अंगण कुरवाळी नखाची गुंडाळी बोटावरी तव करणी याचा अभाव परी आईसाही पडे प्रस्ताव तरी हाती हाता हाची सराव जे जोडी जती त करणे याचाच अभाव त्या हात काही करीतच नाही त्याला कर्तव्यच राहिलं नाही त्यामुळं करीतच नाही परी परंतु आयसाही प्रस्ताव पडे परंतु कधी कधी असा प्रस्ताव म्हणजे प्रसंग प्राप्त होतो की त्याच्या हाताला काहीतरी करणं आहे अशा प्रकारचा करण्याचा प्रसंग येतो तर त्या हातामध्ये फक्त एवढाच बदल होतो तरी हाता हाची सराव जे जोडी जाती त्याच्या जा हातांना एवढाच सराव झालेला आहे अभ्यास पडलेला आहे जर हलले तर ते दुसऱ्याला काय करतात जोडतात म्हणजे दोन्ही हात एकत्र ये येऊन त्या ठिकाणी दुसऱ्याला नमस्कार केला जातो नम्रतापूर्वक असं त्या केलं तर हे काम ते करतात नाहीतर ते हात काही करतच नाही एक घडलेला दृष्टांत स्वातंत्र्यपूर्व कालातला आखनानंद स्वामींनी सांगितलेला आहे की एक महात्मा होता ज्यावेळेला हिंदू मुस्लिम दंगल झाली तर त्या दंगलीमध्ये त्या त्या त्याचं असं होतं की तो मरणातून वाचला म्हणून मोठा एक अधिकारी होता मध्य प्रदेशामध्ये तर मरणातून वाचला ब्राह्मण शरीर होतं संन्यास घेतला मोठे विद्वान झाले पत्नी ह्याला हे जेव्हा कळलं तेव्हा पत्नी त्याला भेटायला गेली त्यांना भेटली कुंभामध्ये आणि भेटल्यानंतर तिनं दर्शन केलं आणि त्यांची नजर गेली त्यावेळेला ती असं तो ते त्याला ते तिला असं म्हणाले की अरे तू इथं पण आलीस का ते म्हटले की अजूनही तुम्ही मला विसरले नाहीत का हे म्हणण्याने त्यांनी जे काही हात बांधलेले होते आणि नजर खाली केली ती परत त्यांनी वर कधी केलीच नाही परत अशी कैक वर्ष ते तशाच स्थितीमध्ये राहिले तर तो, तो काल जवळजवळ सांगतात काहीतरी चोवीस पंचवीस वर्षाच्या कालामध्ये आणि नंतर काय झालं जेव्हा हिंदू मुस्लिम दंगल झाली त्यावेळेला काहीतरी एकोणीसशे चव्वेचाळीस काही साली तर त्यावेळेला त्या, त्या दंगलीमध्ये आ, त्या ते ज्या आश्रमात राहत होते ती त्या ठिकाणी जाऊन मुस्लिम लोकांनी त्यांच्या गुदद्वारात खुंटी ठोकली हे जेव्हा इतर लोकांना कळलं साधूचा छळ तेव्हा सगळे गावातल्या लोकांनी मुस्लिम लोकांची जा घरं जाळायची ठरवली आणि त्यांनी सांगितलं आत्ता आम्ही त्यांचा समाचार घेतो त्यावेळेला त्यांनी ते हात सोडले आणि ते हात वर केले की त्याला कोणत्याही प्रकारची इतरांना शिक्षा करू नका असा जो हात वर केला तो मरेपर्यंत पुन्हा त्यांचा वरत राहिला असं त्यांचं सांगतात याचं कारण काय उचललं तर कशासाठी नाभिक उचलली जे दुसऱ्याला अभय देण्यासाठी तो हात उचलला जातो हातू पडली या जे किंवा एखादा खाली पडलेला असेल तर त्याला उचलण्यासाठी त्याला आधार देण्यासाठी तो हात पुढं होतो ना तरी आरता ते स्पर्शे जे आळूमाळू ना तरी अथवा त्या ठिकाणी आरता म्हणजे जो दुःखाने पीडित झालेला पुरुष आहे तर त्याला आळूमाळू स्पर्शे त्याला हळुवारपणे त्याचा स्पर्श होतो हे हातकाम करतात हेही उपरोधे करणे तरी आर्तभय हरणे नेनती चंद्रकिरणी जिव्हाळा तो ते म्हणतात सुद्धा तो करतो ना तर ते करताना सुद्धा उपरोधे करणे अतिशय जुलमाने त्याला ही गोष्ट करावी लागते मी कोण करता आहे हा दुःखी आहे ह्या भाव ठेवून त्याला ह्या अशा प्रकारच्या कृतीमध्ये तो खरा तर रमतच नाही तो आपल्या स्वानंदामध्ये निमग्न असतो परंतु उपरोधे जेव्हा त्याच्या डोळ्यासमोर अशा प्रकारची काही प्रतिकूल परिस्थिती एखाद्या जीवाला दुःख झाल्याचं दिसतं पिढा क्लेश होताना दिसतात तेव्हा तो ही गोष्ट करतो करायची तर जुलमाने करतो तरी आर्तभय हरणे किंवा आर्थदुःखी मनुष्याला जर भीतीचं वातावरण असेल तर त्याला आश्वासित करण्यासाठी बिहू नको मी तुझ्या पाठीशी उभा आहे असं तो हाताने सांगतो परंतु हे करत असताना त्याला किती त्याच्या अंतकरणामध्ये जिव्हाळा हा असतो त्याचा अंतकरण किती द्रवीभूत झालेलं असतं याविषयी माऊली म्हणतात नेनती चंद्रकिरणी जिव्हाळा तो त्याच्या अंतकरणात असलेला जो पाझर तो द्रवीभूतपणा जिव्हाळा तो चंद्राच्या किर इतक्या शीतल चंद्राची किरणं त्यांना तो कळणार नाही म्हणजे चंद्रकिरणापेक्षाही शीतलता आल्हाद देण्याची त्या हाताच्या स्पर्शामध्ये योग्यता असते पावोनी तो स्पर्शू म मळया मलया, मलया निळू खरपुसू जी येणे माने पशु कुरवाळणे आणि त्याच्याजवळ आलेला दुसरा पशू जरी असला तर तो पशुसुद्धा त्या पशूला येणे माने अशा प्रकारे त्या पशु कुरवाळणे त्या पशूला तो असा कुरवाळतो की मलयानिळू खरपुसू मलय पर्वत आहे तो सर्व त्याच्यावर सर्व चंदनाचे वृक्ष आहेत आणि त्या चंदनांच्या वृक्षावरून येणारा जो सुगंध कारण चंदनाचे हातपायही चंदन त्या ठिकाणी सगळं त्याचं सुगंधी असल्यामुळं त्या मलय पर्वतावरून येणारा जो सुगंध आहे तो मलया निळू खरपोसू ह्या साधुनी केलेला जो स्पर्श आहे त्याच्या मानाने हा मलया निळू जणू काही ओबडधोबड खड कठीण किंवा खडबडीत आहे असं आपल्याला वाटावं हो। येणे माने पशु कुरवाळणे जे सदा रीते मोकळे जैशी चंदनांगे जैशी चंदनांगे निसळे न फळताही निरफळे होतीची ना त्यासाठी उदाहरण देतात की जे सदारिते मोकळे ते त्याचे जे हात आहेत ते सदा रिते रिते असतात म्हणजे त्या हातामध्ये काही आहे काय असं नसतं आणि ते मोकळे असतात म्हणजे मोकळे असतात म्हणजे त्यांना काही टा टाळायचं किंवा काही ग्रहण करायचं किंवा काही त्याग करायचा ही धारणाच त्याच्या अंतकरणात नसल्यामुळं ते हात नेहमी मोकळे असतात काही पकडून ठेवलं नाही कशाचा संग्रह केला नाही आणि याशिवाय काही ग्राह्य किंवा त्याज्य अशा प्रकारचे अंतकरणात उरतेही नाही त्याच्या परंतु मग त्याचे हात आहेत कशी जैशी चंद मग आता त्या हाताचा जर काय उपयोगिताच नसेल तर ते, ते हात काय निरुपयोगी आहेत असं कोणाला वाटेल निरुपयोगी नाहीत ते कशासाठी उदाहरण देतात की जैशी चंदनांगे निसळे ते हात निष्फल नाहीत जशी चंदनाची अंग आपण आता सांगितलं ना चंदनाचं मुळापासून तर सगळ्या शाखा सर्व काय आहे सुगंधी आहे परंतु ती चंदनांगे निसळे ती अत्यंत शीतलता हा धर्म त्याच्या ठिकाणी आहे आणि सुगंध हा धर्म आहे परंतु ते फळताही चंदनाचं मग म्हणजे काय त्याला फळं येत नाही फुलं येत नाही मग आता तो चंदन निष्फल आहे का, का त्याची सगळी अंग सफल आहे सगळे अंग सपले जरी न फळत आहे जरी चंदनाला फळ येत नसलं तरी निर्फळे होती चना ना चंदनाचा कोणताही अवयव हा निष्फल नाही त्याप्रमाणे आता त्या याचे हातसुद्धा तसे निष्फल नाहीत आ आता असो हे वागजाळ जाणे ते करतळं सज्जनाचे शिळ स्वभाव जैसे ते म्हणतात आता त्याच्या हाताचं काय वर्णन करा आता हे असो हे बोलणं आता राहू देत हे वागजाळ राहू असो देत म्हणजे वाग्जाळ म्हणजे मी हा जो वाणीचा विस्तार करत आहे हे या ठिकाणी हा वाणीचा विस्तार आता पुरे त्याच्याविषयी बोलणं बोलणं जास्त नको ज ते करतळ जाणे त्याचं जे तळहात आहेत ला ते असं जाणं कसे सज्जनाचे शिळ स्वभाव जैसे जसा सज्जन मनुष्य असतो त्या सज्जन मनुष्याचं शिळ म्हणजे त्याची जी वर्तणूक आहे आपण त्या एखाद्या माणसाला कुलशील पाहिजे म्हणजे यात याचा अर्थ तो चांगल्या वनुशातही जन्मलेला असला पाहिजे त्याचा स्वभावही चांगला असला पाहिजे आणि त्याची वर्तणूकही चांगली असली पाहिजे ही कोणाची असते तर सज्जन पुरुषाचा स्वभावही चांगला असतो आणि शील म्हणजे म्हणजे वर्तनही चांगलं असतं आ अशा प्रकारचं म्हणजे त्याचं स्वाभाविकपणे त्याचे जे हात आहे ते हाता हा हातांच्याद्वारा होणारी क्रिया ही सत्क्रियाच होते त्याचं अस्तित्व हे सुद्धा सर्वांना आल्हाददायक आनंददायक असं असतं आता मनतयाचे सांगो म्हणून जरी साचे तरी सांगितले कोणाचे विलास हे <coughs> आता सांगतात की <coughs> आता तयाचे आता ए दोन हिंसा संग आय दोन प्रकारच्या अहिंसा सांगितल्या एक सांगितली कायिकी अहिंसा त्याच्यामध्ये दृष्टी करतल पाय हे तीन इंद्रियांचं प्रकार सांगितलं हो? हो। ते सगळ्याच इंद्रियांचं काय घ्यावं उपलक्षण या ठिकाणी घ्यावं आणि त्याचं आता वाचिकी अहिंसा सांगितली आता यानंतर त्याची असणारी मानसी अहिंसा त्याचं मन कसं अहिंसा प्रधान असतं त्याचं वर्णन सांगतात म्हणून म्हणतात आता म्हणजे यानंतर मानसी असणारी अहिंसा मन तयाचे सांगो तयाचे मन त्याचं मन कसं असतं त्या महापुरुषाचं ज्ञानीपुरुषाचं ते आता तुम्हाला सांगतो तर आणि मग आज सांगतो असं म्हणू माऊली सांगतात हां श्रोत्याबरोबर संवाद करतात माऊली की मी तुम्हाला आता त्याची मानसिक जर अहिंसा सांगायची म्हटलं आता राहिली सांगायची अजून असं जर मी म्हणेल मग तर जरी साचे आणि मी जर खरोखरच म्हणेल आता यापुढं तुम्हाला मी मानसी अहिंसेचं स्वरूप सांगतो हे जर खऱ्या अर्थाने मी म्हणेल तरी सांगितले कोणाचे विलास आहे आत्तापर्यंत मी जे काही तुम्हाला आत्तापर्यंत सांगितलं ते कोणाचे लिला कोणाचे व्यापार सांगितले आत्तापर्यंत इंद्रियांचे सांगितले मनाचे कुठं सांगितले खरं तर काय मनाचेच व्यापार ते सांगितलेले आहेत माऊलींना असं सांगायचं मी जेव्हा इंद्रियांचे व्यापार सांगत गेलो तेच मनाचे व्यापार आहेत हम वेगळे सांगण्याची काही गरज नाही नाहीतर बाहेरून मनुष्याला असं वाटतं की मन हे तर फक्त आता इंद्रियांचे व्यापार सांगितले वाणीचे व्यापार सांगितले मनाचे व्यापार सांगायचे राहिले परंतु राहिलेले नाहीत ह्या हे इंद्रियांचे सांगितले म्हणजे मनाचे व्यापार सांगितल्यासारखेच आहेत असं माऊली सांगतात तरी त्याचं स्पष्टीकरण माऊली एकदम यौक्तिक चिंतन ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारचं त्या संबंधाने सांगतात किंवा आपल्या जीवनामध्ये वेदांतशास्त्राप्रमाणे कोणती क्रिया कशा रीतीनं घडते तर त्याचं विवेचन जे आहे शास्त्रीय विवेचन प्रक्रियात्मक ते माऊली इथं पुढं सांगणार आहेत या तर याचा असा आहे की इंद्रियांचं सांगितलं आणि जर तुम्हाला अजून मनाचं सांगितलं नाही असं वाटणं म्हणजे याचा अर्थ हा विषय तुमच्या चांगला लक्षात आला नाही असं एक आ, 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 स्वामी शारदानंद म्हणून रामकृष्ण मठाचे अध्यक्ष त्यांनी ते भाषण करत नव्हते आणि ग्रंथ लिहित नव्हते तीस वर्ष ह्या रामकृष्ण संघाचे अध्यक्ष होते फक्त केवळ सेवा करणं संघाची सेवा आणि त्याचा प्रचार प्रसार विस्तार करणं हेच कार्य केलं आणि नेहमी मौन अवस्थेत राहत पण बऱ्याच लोकांनी आग्रह केला म्हणून त्यांनी रामकृष्ण लीला प्रसंग नावाचा बंगाली भाषेमध्ये तीन खंडात एक मोठा ग्रंथ लिहिला तो आजही जवळजवळ जगभर प्रसिद्ध आहे म्हणजे हे अध्यात्माचं चिंतन करणाऱ्या लोकांना परिचित आहे तेव्हा हे सर्व झाल्यानंतर त्यांच्या शिष्याचं नाव मला आठवत नाही पण एकदा त्या शिष्याने लिहिलं की हे जे सर्व जे लिहिलं ह्या ग्रंथात लिहिलं असं कोणी या अनुभूती संपन्न पुरुष ह्या विश्वात कोणी असू शकतो का बहळा शिष्य होता आणि त्याने असं एकाच व्यक्तीच्या अंगामध्ये या लीला प्रसंगामध्ये सांगितलेलं सर्व जे सद्गुण आहे त्या सद्गुणांचं साकल्याने त्याच्या ठिकाणी केंद्रीकरण झालेलं आहे किंवा मूर्तिमान गुण ह्या ग्रंथात वर्णन केलेले असा एखादा पुरुष आहे का तर त्यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं त्याला त्या शिष्याला की एकांतामध्ये त्याला तुला मी सांगेन आणि एकांतामध्ये तो गेला असताना त्यांनी एवढंच सांगितलं ह्या ग्रंथात जे काही आहेत ते सर्व माझेच अनुभव आहेत असं त्यांनी सांगितलं म्हणजे हे जे, जे, जे आहेत आता याचं वेगळं सांगण्याची काही गरज नाही तसं इंद्रियांचं सांगितलं का वेगळं कुठं मन मना मानसिक मन अहिंसा शोधण्याची गरजच राहत नाही काही शाखा नव्हे तरू जळेविनाशे सागरू तेज आणि तेजाकारू आन काही मौली उदाहरण देतात शाखा तरुण हे काय एखाद्या वृक्षाच्या शाखा त्या शाखा म्हणजे झाड नाहीत काय का झाडावर सोडून त्या शाखा आहेत जळेविना असे सागरू हे याला आक्षेपार्थ म्हणतात आपण त्याला समोरच्याला प्रश्न विचारायचा आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपण सांगायचं नाही तोच सांगतो त्याला तो तो। जर विचारलं सागरू जळेविना असे एखादा समुद्र आहे आणि तो पाण्यावाचून आहे काय परंतु असणं कधी शक्य नाही तेजा आणि तेजाकारू आण काही एखादं पदार्थाचा प्रकाश आहे आणि तेज आणि तेजाकार म्हणजे त्या तेजाचा आकार ते तेज ज्याचा आहे असा असणारा तेजाकारनाम सु सूर्य तर ते आण काही ते वेगवेगळे आहेत का अर्थात नाही अवयव आणि शरीरं हे वेगळं आले किरं की रस्व आणि नीर सीना आणि अथि एखाद्याचा अवयव शरीराचे हातपाय डोळे ते अवयव आणि शरीर हे वेगळे आहेत का नाही वेग हे वेगळं आले किरं वेगळेवेगळे आहेत काय अर्थात नाहीत रसो आणि नीर रस पाणी आणि हा नीर म्हणजे पाणी आणि त्या पाण्याचा असणारा रस म्हणजे द्रवत्व हा धर्म तेव्हा द्रवत्व किंवा ओलावा आणि पाणी हे शिनानी हाती हे वेगवेगळे आहेत काय अर्थात नाही म्हणून हे जे सर्व सांगितले बाह्य भाव ते मनचिगा सावयव जाणे मनवनी म्हणून या कारणाने हे सर्व बाह्यभाव सांगितले हे सगळे बाह्यभाव म्हणजे बाह्य व्यापार म्हणजे इंद्रियांचे बाह्य व्यापार सांगितले ते बाह्य व्यापार का केवळ इंद्रियांचे आहे का का ते मनच आहे का सावयव ऐसे जाणे ते सगळं मनच आहे सावयव म्हणजे अवयवाने युक्त मूर्तिमान अशा प्रकारचं ते मनच आहे असं तू जाण म्हणजे जेवढे इंद्रियांचे व्यापार आहेत ते कोणाचे व्यापार आहेत मनाचेच व्यापार आहेत पण मूर्तिमान मनाचे व्यापार आहेत मन हे अमूर्तद्रव्य असलं तर इंद्रियांचे इंद्रिय तशी अतिंद्रियच आहे पण त्यांच्याद्वारा होणारा जो आपल्याला प्रतितीला येणारा व्यवहार आहे तो व्यवहार हे मन, मन, मन जे आहे ते मनच सावयव झालेलं आहे अवयवासहित इंद्रियासहित झालेलं आहे आयसे जाणं असं तू जाण असं सांगतात जे बीज भू जे बीजभुई खोविले ते वरी रुख झाले तैसे इंद्रियद्वारा फाकले आंतरचिकी जे बीज जे कोणतंही बी आहे ते भुई खोईले म्हणजे जमिनीमध्ये ते रोवलं म्हणजे पेरलं आ वरी रुख झाले आणि तेच वर रुख म्हणजे वृक्ष झालेलं आहे बीजाचंच काय झालेलं आहे वृक्ष झालेलं आहे तसं हे जे इंद्रियद्वारा सांगितलं जे तुला बाहेर प्रतितीला आलं अहिंसेचं प अहिंसा प्रतितीला आली इंद्रियद्वारा अभिव्यक्त होणारी अहिंसा तर ती कशाची आहे इंद्रियद्वारा फाकले इंद्रियाचा द्वाराने कोण अंतरची फाकले अंतर म्हणजे मन ते मनच त्या ठिकाणी काय झालेलं आहे मनच विस्तारलेलं आहे म्हणजे त्या सूक्ष्म मनाचाच इंद्रियांच्या द्वारा विस्तार झालेला आहे म्हणजे इंद्रियाचे व्यापार हे कोणाचे व्यापार आहेत मनाचेच व्यापार आहेत असं तू जाण त्याच्यासाठी माउली पुन्हा त्याला विचारतात प पै मानसीची जरी अहिंसेची अवसरी तरी कैची बाहेरी ओसंडेल समजा मनातच अहिंसा नसेल महा मानसी जरी जर दर मनामध्ये अहिंसेची अवसरी अहिंसेचा दुष्काळ असेल किंवा न्यूनता असेल म्हणजे मा मनुष्याच्या मनात अहिंसा नसेल तरी बाहेरी कैची ओसंडेल तर ती बाहेर कशी काय उमटून येईल किंवा ओसंडून वाहील जर मनातच नसेल तर बाहेर इंद्रियांच्या द्वारा तरी येईल काय अर्थात येणार नाही त्याच्याविषयी माऊली हा मनोविज्ञा मन मनोविज्ञानाचा सिद्धांत सांगतात आपल्या वेदांताच्या पद्धतीनं कोणत्याही क क्रिया जेव्हा होते तेव्हा ती क्रिया अगोदर मनात नसेल तर इंद्रियाद्वारा बाहेर ती होऊ शकत नाही याविषयी माऊली सांगतात आवडे ते वृत्ती किरीटी आधी मनवनी चिवठी मग ते वाचे दिथी किंवा वाचा दिथी कराशी बाऊली म्हणतात हे किरीटी अर्जुना आवडे ते वृत्ती म्हणजे कोणत्याही प्रकारची वृत्ती आपल्या अंतकरणात आहे ती आधी मनोनीची उठी अगोदर मनातच उठते म्हणजे मनातच निर्माण होते पहिल्यांदा मनातच संकल्प काय होतो कोणताही निर्माण होतो आणि मग तो संकल्प वाचे म्हणजे आपल्या वाणीतून दृष्टीतून किंवा आपल्या कराशी म्हणजे आपल्या हातातून त्या ठिकाणी तो प्रत्यक्ष प्रतितीला येतो जर आपल्याला मनातच अगोदर निर्माण झाला नाही संकल्प किंवा मनातच वृत्ती अंतकरणाची वृत्ती त्या ठिकाणी अगोदरच उत्पन्न झाली नाही कारण वृत्ती काय करते आपल्याला नेहमी माहीत आहे आता आपला वेळही कमी आहे तर प्रत्येक वृत्ती ही अंतकरणाची अंतकरणाचा परिणामरूप असणारी वृत्ती ही इंद्रियाच्या द्वारा त्या बाहेरच्या पदार्थापर्यंत जाते म्हणजे द्वाराच तिला बाहेर जाता येतं दुसरं नाही मग इंद्रियाच्या द्वारा बाहेर जाऊन जेव्हा कोणती क्रिया घडली की मना मनात अंत मन त्या इंद्रियाच्याद्रा बाहेर गेल्याशिवाय झाली का केवळ इंद्रियाने मनाला काही माही माहीत नाही आणि इंद्रियांच्याद्वारा क्रिया झाली असं कधी होत नाही आता काही लोक जे म्हणतात ना अगदी दुसऱ्याला दुखवतात आणि ते म्हणतात माझ्या मनात तसा भाव नव्हता मनात भाव नसता तो वाचा कसा काय आला हां मला मारणं तात्पर्य नव्हतं ते करामध्ये आलं कसं मनात होतं आहे की नाही म्हणून कार हा सिद्धांत आहे की कोणतीही वृत्ती हे अगोदर मनातून उत्थापित झाल्याशिवाय ती इंद्रियांच्याद्वारा बाहेर जाऊन कार्यकारी होऊ शकत नाही इंद्रियांच्याद्वारा कार्यकारी झाली तरी अर्थात मनात होतीच वाचूनी मनीची नाही ते वाचेशी उमटेल काही बिजे भुई अंकुर असे आता वाचूनी म्हणजे याशिवाय जर तुम्ही चांगलं पुन्हा पहा म्हणतात की जे मनीची नाही एखादी गोष्ट आपल्या मनात कधीच आलेली नाही ती वाचेशी उमटेल काय माऊली विचारतात ते वाणीतून येईल काय कधी मनात कुठंतरी स्पर्श असल्याशिवाय त्या ठिकाणी ती गोष्ट वाणीतून बाहेर येणार नाही त्यासाठी हां आणखीन एक उदाहरण देतात काही बुजी बीजेबीनं भुई अंकुर असे जे बीज पेरलं ना नाही म्हणे आणि आम्ही गहू पेरलं नाही असं गव्हाचं शेत पिकलं बाग जाऊन कसा गहू अंकुरित झालेला आहे अरे बीज पेरल्याशिवाय अंकुरित होणं शक्य नाही बीजच जर नसेल तर अंकुर जमिनीत उगवेल काय अर्थात उगवणार नाही मनवनी मनपण जय मोडे तई इंद्रिय आधी उबडे सूत्रधारे विण साईखडे वावो जैसे जर मना मनाचं मनपण आहे मनाच्या ठिकाणी मनपण आहे जसं पाण्याच्या ठिकाणी द्रवत्व आहे तसं मनाच्या ठिकाणी काय आहे मनपण आहे मनत्व आहे का मनपण आहे म्हणजे मन संकल्प करणं हे मनाचं काय आहे स्वरूप आहे तत्र संकल्प वि संकल्प विकल्पात्मक मना हा तुमच्या अंतकरणात संकल्प जैमोडे तर संकल्पच कोणता उठला नाही निःसंकल्प तुमचं मन आहे मनाचं मन पण पडलं म्हणजे कोणता संकल्प मनामध्ये आला नाही कोणती अंतकरणातमध्ये वृत्ती निर्माण झाली नाही तुम्ही निर्वृत्ती स्थितीत आहेत तर इंद्रिय आधी चिवपडे ते इंद्रिय काय स्वतः कसे उबडे म्हणजे ती निर्बल अशा स्वरूपाची आहेत दुर्बल त्या स्वतः काय करू शकतात का, का मनाचं साह्य घेतल्याशिवाय हो स्वतः इंद्रिय ती आधी चिवपडे स्वरूपानेच ती निर्बल आहेत किंवा ती पालथी पडलेली म्हणजे ती कार्यकारी झालेली नाहीत ती आपली आहेत तशीच अवस्थेत किंवा त्या विषयांच्यापासून पराणमुख होऊन त्या ठिकाणी ती आर राहिलेले असतात ह मन जर मनाच्या ठिकाणी मनपण झालं संकल्प झाला तर मग ती इंद्रियांच्या द्वा द्वारापर्यंत जातील मग ती इंद्रिय काय करतील ते मन इंद्रियांच्या द्वारा बाहेर जाऊन त्या पदार्थांचा आकार धारण करतील मग ते मनाच्या अनुसरण केल्यामुळे ती इंद्रिय काय करतील त्या विषयाचं ग्रहण किंवा त्याग करतील अशा प्रकारची स्थिती असताना ते इंद्रिय आधीच उपडे याच्यासाठी उदाहरण माऊली देतात तुम्ही जर म्हणायला लागले की नाही मनाच्या ठिकाणी मन पण मोडून गेलेलं आहे आणि तो काय हे अवस्थेत आहे हा उन त्याला काय म मनरहित अशा प्रकारचं आहे आणि त्या ठिकाणी क्रिया घडली मग माऊली म्हणतात अहो असं कुठं झालं आहे का सूत्रधारे विनं साईखडे वावो जैसे साईखडं म्हणजे ती केलेली कपडा कापडाची जी बाऊली आहे त्याला कळसूत्री बावली बावली म्हणतात त्या कळसूत्री बावल्यांचा तो दोरा बांधलेला असतो सूत्र आणि तो जो त्यांना नाचवणारा जो सूत्रधार आहे तो नाचवत असतो असं कधी झालं का सूत्रधार तर नाही तिथं आणि बावल्या मात्र नाचतात जडबावल्या कधी नाचतील का तसं मनाचं साह्य नाही आणि इंद्रिय मात्र आपापली कार्य करतात असं कधी होईल काय अर्थात होणं शक्य नाही उगमीची वाळवणी ज आहे ते ओघी काहीचे आहे जीव गेलिया आहे ही हे सगळे आक्षेपार्थ आहे ज्ञानेश्वरी वाचताना जर आपल्याला हे कुठं स्वल्पविराम द्यायचा कुठं अर्धविराम द्यायचा कुठं त्या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह आहे कुठं त्या ठिकाणी पूर्णविराम द्यायचा कुठं प्रश्नचिन्ह कुठं आक्षेपार्थचं प्रश्नचिन्ह आपले स्वामी स्वरूपानंद म्हणून आळंदीमध्ये आपले स्वरूपानंदांचे शिष्य सत्यदेवानंद परमहंस परिवराजकाचार्य सत्यदेवानंद सरस्वती ते आता ब्रह्मलिंग झाले बराच काळ आता तिथं गुरुवर्य चक्रांकित महाराज राहतात तर तिथं ते काय राहत होते आणि फार मोठे मराठी भाषेचे साहित्यिक विद्वान होते आणि ज्ञानेश्वरीचे फार मोठे व्यासंगी असे अभ्यासक होते तर त्यांनी एक ज्ञानेश्वरी लिहिली हस्तलिखित ते मिळते अजून तर त्या हस्तलिखितामध्ये त्यांनी सगळ्या ठिकाणी कुठं पूर्णविराम स्वल्पविराम आपण जे गे पद्धतीनं वाचतो ना ज्याला अर्थाचं चिंतन करायचे त्यांनी ह्या पद्धतीनं जर ज्ञानेश्वरी वाचली सावकाश ओव्या थोड्या कमी होतील तर त्याला सगळ्या अर्थाचा उमग होईल नाहीतर ह्या गोष्टी लक्षात आल्या नाही तर आपल्याला कुठं कुठं अर्थ विरोधी आहे असं वाटतं तो प्रश्नचिन्ह विचारलेलं असतं तर ते सांगतात उगमीची वाळवणी आहे जर हे एखादी नदी आहे आणि तिचा उगम झाला आहे आणि उगमालाच ती काय झाली कोरडी ठणठणीत पडली वाळून जाय ते ओघी कैचेव आहे म्हणजे उगमाला वाळलेली पण पुढं वाहते समुद्राजवळ गेल्यावर मोठा प्रवाह झाला असं कधी म्हणता येईल का ते ओघी कैचेव आहे ते ओघात किंवा प्रवाहामध्ये कशी वा रूपाने कशी बरं वाहील कारण उगमालाच वाळून गेलेली आहे तर पुन्हा अजून म्हणतात जीव गेली आहे चेष्टा देही जीव गेली एखाद्याचं प्राण निघून गेले शरीरातून तर देही चेष्टा आहे त्याच्या शरीरात काही चेष्टा म्हणजे क्रिया काही व्यापार हालचाली होतील काय अर्थात होणार नाही तैसे मन हे पांडवा मूळ या इंद्रिय भावा हेच राहटे आघवा द्वारी इही तैसे हे पांडवा हे अर्जुना तैसे हे मन तसे हा मनाची स्थिती आहे ते मन काय करतं या यया भावामुळं ते मन हे जे काही इंद्रिय भाव म्हणजे इंद्रियाचे जे, इंद्रिया जे व्यापार आहेत इंद्रियांच्या ज्या हालचाली आहे त्याला मूळ कोण आहे मन आहे आणि हेच राहटे आघ्हाद्वारीवारी आणि हेच म्हणजे हेच मन या आघवाद्वारे म्हणजे ह्या इंद्रियरूपीद्वारातून तेच राहाटे म्हणजे तेच व्यवहार करीत असतं परी जे वेळी जैसे जे भोवनी आतो असे बाहेरी आहे तैसे रूपे परंतु म्हणतात ते मन जे आहे ते मनच सगळं व्याप व्यापार करतं ते कसं कसं व्यापार करतं तर त्याच्या ठिकाणी मनाचा व्यापार कसा होतो याविषयी ज्ञानाभर आहे अत्यंत बारकावेने सांगतात आपल्याला की जे वेळी जे जैसे होवने असे जे वेळी म्हणजे ज्या वेळेला जे म्हणजे जे मन ते जैसे होणे असे ज्या स्थितीत असतं म्हणजे ते मन इंद्रियांनी व्यापार करण्यापूर्वी ज्या स्थितीत असतं ज्या स्थितीत असतं म्हणजे ते मन तर काही इंद्रियांकडे गेलं नाही तर त्याने अजून काही कार्य केलेलं नाही परंतु त्या मनामध्ये वासना रूपाने ते मन असतं म्हणजे आपल्या असणारे अनंतजन्मीचे संस्कार त्याच्यामध्ये लीन झालेले असतात कोणत्या रूपाने वासना रूपाने संस्कार लीन झालेले असतात काही लोकांनी असं म्हटलेलं आहे की या ठिकाणी संस्कार जे आहेत आणि वासना याच्यामध्ये भेद काय आहे तर ते म्हणतात संस्कार हे बीजरूप आहे आणि वासना हे त्याचं अंकुर आहे असं पण वर्णन केलेलं आहे काही नाही जे वेळी जे ऐसे जे भोवने आत असे ज्यावेळी ते मन जसं भोवन आता असतं जसं म्हणजे वासना रूपाने आत असतं बाहेरही आहे तैसे रूपे बाहेरही त्या वासनेला अनुकूल पदार्थ मिळाला की ते आ, ते मन काय करतं बाहेर अनुकूल विषय पाहिला की ती जे वासना रूपाने असणारं मन ते काय होतं व्यापार रूपाने बाहेर ये ते बाहेर येतं आणि मग व्यापार करतं म्हणजे हालचाल रूपाने त्या वस्तूचं ग्रहण त्याग भोग ह्या गोष्टी ज्या घडतात ह्या क्रिया ज्या घडतात ते अशा घडतात पहिल्यांदा वासना रूपाने मन असतं ते इंद्रियद्वाराने बाहेर येतं आणि त्या बाहेर आलं का इंद्रियांचा आणि त्या मनाचा संयोग होतो मग त्या पदार्थांचं काय होतं ज्ञान होतं मग बुद्धी त्याचा काय करते निवाडा करते ह्याचा ग्रहण करावं की त्याग करावा आणि मग त्यावेळेला त्या इंद्रियांकडून त्याचा त्याग किंवा ग्रहण ह्या क्रिया घडत असतात हे दररोज घडते आपल्या जीवनात पण आपण त्याचा फक्त विचार करत नाही या लागी साचो कार्य मै मनी अहिंसा थावे मनी अहिंसा थावे थोरे जैशी पिकली दृतीये आदरे बोभात निघे आता म्हणतात <coughs> मौली उदाहरण सांगतात एक आपल्याला हे मनाच्या मनाचं स्वरूप समजावून सांगण्यासाठी जैशी ज्याप्रमाणे जै पिकली धृती म्हणजे परिपक्व झालेला धृती म्हणजे जो सुगंध आहे तो आदरे मोठ्या थाटामाटामध्ये बोभात निघे तो बोभाटा करीत बाहेर पडतो सुगंध असला तर तो, तो सुगंध काय कमळकळी का धालेपणे हृदयीच्या मकरंदाते राखो नेणे ने, दे राया रंका पारणे आमोदाचे त्याप्रमाणे हे पिकलेला सुगंध म्हणजे परिपक्व झालेला सुगंध जसा बोभात निघे मोठा बो करून कुण सगळीकडं पसरतो सगळ्यांना घेता येतो त्याप्रमाणे या लागे त्याचप्रमाणे साचो कार्य म्हणजे खऱ्या अर्थाने मनी अहिंसा थोरे थावे जर आपल्या मनी मनामध्ये हा अहिंसेचा विचार किंवा अहिंसेचा संकल्प थोर थावे अतिशय स्थिर झाला की अहिंसा परमो धर्मा आपल्या जीवनात अहिंसेसारखं दुसरं साधन नाही असं जर आपल्या मनात आलं तर ते म्हणतात की त्यावेळेला जसा सुगंधातमध्ये साठवला हो जात नाही तसाच द्वारा मनात असलेली ही अहिंसा काय होते क्रियारूपाने बाहेर पडते म्हणजे इंद्रियांच्या द्वाराही इतरांनाही त्याच्या असणाऱ्या अहिंसा मनामध्ये असणाऱ्या अहिंसेचा इंद्रियांच्या द्वारा त्याची प्रतिती होते किंवा अनुभव येताना दिसतो ठीक आहे ना, ना? <coughs> मनोनी, इंद्रिये इंद्रियेतेची संपदा वेचिता ही उदावादा अहिंसेचा धंदा करीते आहाती म्हणवनी म्हणून काय इंद्रिये इंद्रिये जे आहे ते काय तुम्ही म्हणा जर मनामध्येच मना अहिंसा मुख्य आहे तर इंद्रिय काय करतात नेमके मनाची भूमिका काय त्याच्यामध्ये आणि इंद्रियांची भूमिका काय याचा विचार करायचा झाला तर माऊली सांगतात इंद्रिये तेच संपदा विचित विचिता ही उदावादा ते म्हणतात इंद्रिये काय करतात तीच संपत्ती तीच संपत्ती म्हणजे कोणती मनामध्ये असणारी जी अहिंसेची संपत्ती तीच उदावादा वेचित आहे उदावादा म्हणजे मोठा उद्घोष करतात इंद्रिय कारण बाहेर दिसतात ना वेच, ती ती चांगल्या प्रकारे उद्घोष करून पूर्णपणे वे वेचित आहे आणि मग काय करतात ती जी अहिंसेची संपत्ती मनात आहे ती इंद्रिय काय करतात तेच भांडवल घेतात त्या त्या संपत्तीचं अहिंसारूपी संपत्तीचं भांडवल घेतात आणि उदावादा वेचिती आणि पूर्णपणे त्या ब भांडव त्या मनाचं जे अहिंसेचं भांडवल आहे किंवा अहिंसारूपी जे संपत्ती आहे त्या संपत्तीचा भांडवल रूपाने ते काय करतात भरपूर वेचिता म्हणजे त्याचा वेच करतात खर्च करतात ती संपत्ती म्हणजे द्वारा सारखं अहिंसेचं पालन होतच राहतं मग मनातली अहिंसा कधीतरी संपून जाईल ना जर इंद्रियांनी सारखं मन मानेल तसा ते भांडवल जर खर्च केलं तर अशी कोणाला शंका येईल माऊली म्हणतात अहिंसेचा धंदा करीते आधी आणि मग ते काय करतात ह्या अहिंसेचा धंदा म्हणजे व्यापार व्यवसाय करत राहतात इंद्रिय सा सारखी अहिंसेचं पालन करत राहतात आणि त्याला बळ कोणाचं येतं मूळ भांडवल येतं कोणाकडून मनातल्या अहिंसेकडून येतं आणि इंद्रिये त्याचा वेच करतात तर असं वाटल्यामुळे ते संपेल काय तर कधी संपणार नाही का संपणार नाही तर त्याच्याविषयी माऊली सांगतात समुद्री दाटे भरिते तई समुद्राची भरी तरी येते तैसे स्वसंपत्ती चित्ते इंद्रिया केले तर ते म्हणतात की समुद्री भरते दाटे उदाहरण देतात समुद्रात मोठी समुद्राला भरती आली भरती आल्यानंतर ते समुद्रात काय मावत नाही मग ते काय होतं ते समुद्रा समुद्रा ते समुद्राची तरी भरी समुद्रात तरी म्हणजे जी खाडी म्हणतो ना समुद्रामध्ये जेव्हा भरती येते तेव्हा तो भाग जो पाण्याचा पसरतो तर ते त्याला खाडी म्हणतात पण मग समुद्राला भरती आली का काय करतं ते, हो ते ती खाडीतही पाणी पसरवतं म्हणजे तरी भरी म्हणजे ती खाड्यांनासुद्धा पाण्याने तो पूर्णपणे भरून टाकतो तैसे त्याप्रमाणे ससंपत्ती चित्ते इंद्रिया केले त्याप्रमाणे चित्ते स्वसंपत्ती चित्ताच्या जी स्वतःची संपत्ती कोणती अहिंसारूप असणारी संपत्ती आणि ते इंद्रिया केले जेव्हा ती अहिंसारूप संपत्ती मनात मावत नाही त्या त्यावेळेला तो काय करतो ही संपत्ती कोणाकडे पाठवतो हो, कोणाला भरून देतो पुरवतो भांडवल इंद्रियांना भांडवल पुरवतो हे असो बहु पंडितू धरुनी बाळकाचा हातू ओळीली ही सुव्यक्तू आपणची हे बहु असो म्हणतात हे फार याचा विस्तार करणं आता राहू देत पंडितू बाळकाचा पंडित। हात धरूनी एखादा जर पंडित म्हणजे पंतोजी म्हणत होते पूर्वीच्या काळात त्यांना किंवा आपले असणारे शिकवणारे शिक्षक ते काय करतात एकदम लहान बालकाचा धरुणी बाळकाचा हातू लहान बाळकाचा हात आपल्या हातात घेतात आणि ओळी लिही सुयक्तो आपणाची आणि आपणाची सुयक्तो ओळी लिही ते काय करतात आप त्याचा हात आपल्या हातात घेतात त्याच्यात लेखणी देतात आणि आपल्या हातानेच हां त्या ओळी किंवा त्या पंक्ती सुव्यक्तो स्पष्टपणे तेच लिहित असतात वास्तविक आपल्याला काय वाटतं बाळकाच्या हातात आहे पण म्हणून आपल्याला बाळक आहे बाळक लिहितं का पंतोजी लिहितात हां बालका काय आर्भकाचे साठी आणि ते हाती धरेली पाठी तैसे संत जगी क्रिया करुणी दावी ती अंगी या हां तैसे दयाळुत्व आपुले मने हातापाया आणीले मग तेथं उपजविले ते म्हणून मने मनाने आपुले दयाळुत्व आपल्या शिकाणी असणारा जो दयाळूपणा आहे तो आता जर बाहेर व्यक्त करायचा तर तो, तो मनाला काही एकट्या आतल्या आत काही बाहेरचा दया त्या दयेचं कार्य त्याला करता येत नाही मग त्यांनी काय केलं मनाने आपल्या ठिकाणी असणारा जो दयाळूपणा आहे दया आहे ती मने हातापाया आणले त्या मनाने कोणाच्या द्वाराकडं आणलं ते हाताकडं आणि पायाकडं आणलं आणि मग त्या हातापायाने आपल्याला अहिंसा प्रगट दिसायला लागली कसं स्वरूप आपण आता पाहिलेलंच हे याच्यापूर्वी मग तेथे उपजविले अहिंसे ते आणि मग त्या इंद्रियांच्या ठिकाणी अहिंसे ते उपजविले अहिंसेला निर्माण केलं या कारणे किरीटी इंद्रियांच्या गोठी मनाचे राहाटी रूप केले या कारणे ह्या म्हणून याच कारणाने मनाचं जर अहिंसा सांगायची झाली तर त्याची आतल्या आत राहिले असते तर सांगताच आली नसती ती इंद्रियांच्या द्वारा प्रकट झाली म्हणून आम्हाला सांगता आली म्हणून म्हणतात या कारणे स... या कारणाने हे किरीटी अर्जुना इंद्रियांच्या गोठी इंद्रियांच्या सम आम्ही गो या कारणे इंद्रियांच्या गोठी आम्ही इंद्रियांच्याच गोष्टी इंद्रियांचीच आहिंसा अहिंसेची गोष्ट तुम्हाला सांगितली परंतु ते मनाचे राहाटी रूप केले तर ते म्हणतात हे सगळं कोणाचे मनाचे राहाटी म्हणजे मनाचाच हा व्यवहार आहे म्हणजे ही अहिंसा खरी कोणाची आहे मूळ भांडवलकुंडही मुद्दल मनाजवळच आहे म्हणून त्या मनाची राहटी म्हणजे त्या मनाच्या व्यापाराचं किंवा कार्याचं आम्ही रूप केले म्हणजे त्याचं प्रगट करून दाखवलं किंवा त्याच्या स्वरूपाचं रूप केले म्हणजे निरूपण आम्ही या ठिकाणी केलेलं आहे प्रगट निरूपण या ठिकाणी केलेलं आहे आयसा मने देहवाच्या सर्व दंडाचा जाहाला ठाई जयाचा देखशील तो जाणं वेल्हाळं ज्ञानाचे वेळा ओळ हे असो निखळ चितो हे अकरा आणि बारा ह्या दोन वयांचं युग्मय कधी कधी एकाच वयीचा अर्थ केला तर लागत नाही ह्या दोन ओव्यांचं मिळून अर्थ केला तर आपल्याला त्याचा अर्थ करणं सुलभ होतं म्हणून सांगतात आईसा अशा प्रकारे मने देह वाचा आपल्या मनाने देहाने आणि आपल्या वाणीने सर्व दंडाचा सर्व संन्यासू दंड म्हणजे दुसऱ्याला शिक्षा करणं हिंसा करणं पीडा करणं त्रास देणं तर ह्या दंडाचा म्हणजे हिंसेचा काय सर्व संन्यासू पूर्णपणे संन्यास केला म्हणजे त्याग केलेला आहे या ठिकाणी स शरीराने मनाने आणि वाणीनं कोणाची हिंसा करायची नाही आई जाला ठाई जया जयाच्या दा, ठाई जाला अशा प्रकारचा संन्यास ज्यांनी गे ज्याच्या ठिकाणी झालेला आहे हा संन्यास केवळ संन्यास म्हणजे ब्रह्मचारी किंवा वानप्रस्थ गृहस्थी पुरुष जो काही विधीपूर्वक संन्यास करतो तो, तो संन्यास जरी कोणाला करता आला नाही तर हा संन्यासाचा अधिकारी सर्व आहेत स्त्री पुरुष सगळे आबालवृद्ध ज्या ज्या क्षणी यदाहरे एव विरजेत सदरव प्रव्रजेत श्रुती सांगते ज्यावेळेला खरा वैराग्य निर्माण होईल तेव्हा संन्यास करावा पण हा संन्यास जो आहे बाहेरच्या विधीचा करता आला नाही तरीसुद्धा आपल्या अनुभव ब्रह्मानुभूती करून देणारा हा संन्यास म्हणजे कोणता काया वाचा मनाने कोणाची हिंसा न करणं हा संन्यास जयाची या ठाई देखशील ज्याच्या ठिकाणी तू पासील म्हणजे ज्या पुरुषाने अशा प्रकारच्या त्याग केलेला आहे हिंसेचा त्याग करून अहिंसा तत्व आपल्या जीवनात उतरवलेलं आहे किंवा अनुभवलेला आहे असा जर पुरुष अर्जुना तू पाहशील तर जे अहिंसा हां ते तो जाणं हां आयसा मने देहवाचा सर्व संन्यासू दंडाचा जालाठाई जयाचा देखशील तो जाण विल्हाळ ज्ञानाचे ओळ हे असो निखळ ज्ञान चितो सांगतात की असा जर पुरुष पाहिला ना तर त्याला काय म्हणायचं तो ज्ञानाचे वेल्हाळ वेळावळ तो ज्ञानाचं विस्तार वेल्हाळ म्हणजे खूप मोठं विस्तारलेलं अशा प्रकारचं वेळावळ म्हणजे त्या ज्ञानाला राहण्याचं मंदिर ज्ञानमंदिर किंवा ज्ञानाला राहण्याचं निवासस्थान आणि ते कसं व्यापक असं निवासस्थान आहे म्हणजे त्याच्या अंतकरणात ज्ञान निश्चित राहतं ज्ञान त्याच्या अंतकरण हे ज्ञानाला राहण्यासाठी कोण हे मंदिर आहे मूर्तिमंत ज्ञान त्याच्या अंतकरणात आहे हे असो निखळ ज्ञानचितो त्याच्या अंतकरणात ज्ञान आहे हे माऊलींना सहन होत म्हणतात हे असो हे राहू द्या म्हणतात त्याला काय म्हणायचं ज्ञान त्याच्या आश्रयाने राहतं असं नाही म्हणायचं तो ज्ञानाचे निखळत ज्ञानचितो निखळ म्हणजे केवळ चोख मूर्तिमंत असं ज्ञान म्हणजे तो, तो पुरुष आहे त्या पुरुषाला ज्ञानी म्हणायचं नाही त्याला काय म्हणायचं तो ज्ञान स्वरूप आहे असं सांगायचं स्वामी महाराजांना कधी कधी काही लोक म्हणायचे की स्वामी महाराज तुमच्याकडं पाहिलं ना तुम्ही किती आनंदी वा वाटता आणि आमचं तर आम्हाला मात्र असा आनंद समाधान होत नाही स्वामी महाराज म्हणायचे तुझं तिकडं काही होऊ दे मला कशाला म्हणतो आनंदी मला श्रेय देतो की काय आनंदी काय वृत्ती वृत्तीच्या आनंदकरण वृत्तीच्या सुखाला या ठिकाणी आनंद ते लोक म्हणत होते स्वामी महाराज जे होते निवृत्तीक आनंदात राहणारे किंवा निवृत्तिक आनंद स्वरूप असणारे महापुरुष होते म्हणून ते त्यांच्या आपल्या थाटात म्हणायचे अरे तुझं काही असू दे मला कसा शिवाय देतो मी आनंद आहे हां मला आनंदी का म्हणतो त्यांचं नावच होतं आनंदाश्रम वास्तविक वृत्त्यात्मक आनंद त्यांच्या आनंदावर जगतो अशा प्रकारचं हे असो निखळ ज्ञानचितो जे अहिंसा काणे ऐकिजे ग्रंथाधारी निरूपीजे ते पाहावो पहावी आयसे जे उपजे तई तो चिपावा आता सांगतात जे अहिंसा काने ऐकिजे जे अहिंसा अहिंसा म्हणतात ना आपण कानावर येतो अहिंसेचे पुजारी की नाही अहिंसेची मूर्ती असं तुम्ही म्हणता आणि ग्रंथाधारे जे, आणि ग्रंथाच्या आधाराने त्या अहिंसेचं निरूपण पण तुम्ही करता ते पाहावी तेव्हा ही अहिंसा आहे तरी काय आपल्याला मूर्तिमंत ह्या अहिंसेचं स्वरूप कळावं असा अनुभूती संपन्न पुरुष पाहा आपल्याला मिळेल का पाहायला असं जर आपल्याला वाटत असेल तरी आयुष्य पाहावी आयसे जे उपजे ती अहिंसा आपण पाहावी असं ज्या वेळेला आपल्या अंतकरणामध्ये इच्छा उत्पन्न होईल तई तो तोच पाहावा तर अशा ह्या अहिंसेने संपन्न पुरुष ज्ञानीपुरुष पाहावा म्हणजे त्याच्या ठिकाणी ही अहिंसा सहजच तुम्हाला दिसून येईल अनुभवाला येईल आयसे बरोबर ना आयसे म्ह काय राहिले का हां हां आयसे म्हणितले देवे ते बोले एके सांगावे परी फाकला हे उपसावे तुम्ही मधं एवढा अहिंसेचा माऊलींनी विस्तार केल्यानंतर आता माऊली श्रोत्यांना म्हणतात की देवानी ही अहिंसा सांगितली आयसे म्हणितले देवे हे सर्व देवांनी अशा प्रकारे ही अहिंसा सांगितली देवानी जी अहिंसा सांगितली ते किती पदे येतो आणि किती विस्तार आहे फक्त एकच तीन अक्षर आहेत फक्त अहिंसा तर म्हणतात की आयसे म्हणितले देवे देवाने असं सांगितलं हे एके बोले सांगावे अहिंसा या एक, एकाच पदामध्ये मी सांगायला पाहिजे परी फाकला परंतु काय झालं की माझ्याकडून या ठिकाणी फाकला म्हणजे त्या अहिंसा शब्दाचा विस्तार केला गेला परंतु काही असं म्हणतात का केला मग तुम्ही विस्तार हे उपसावे तुम्ही मज तुम्ही हे सहन करा आणि मला क्षमा करा मी विस्तार केला परंतु तुम्ही मला याच्याबद्दल क्षमा करावी असं श्रोत्यांना म्हणतात माऊलींच्या ज्ञानेश्वरी म्हणजे श्रोत्या वक्त्याचा संबंध कसा असावा हे पूर्णपणे ज्ञान जर मनुष्याला झालं तर त्या श्रोत्या वक्त्यांचा जो संवाद होतो त्या संवादातून वादे वादे जे आहे ते तत्त्वबोध आहात इथपर्यंत जायचं असेल तर श्रोत्या वक्त्यांचं रिलेशन कसं जतन केलं पाहिजे त्याची काय युक्ती आहे ती ज्ञानवरायांनी सांगून ठेवलेली आहे म्हणतात म्हणाल हिरवे चारे गुरु पण माऊली वस्तू ज्याला वस्तुस्थिती आहे त्याच्यापासून दूर जात नाही क्षमा मागायची म्हणजे वस्तुस्थितीपासून दूर जायचं किंवा मनात काय क्षमेचा भाव नाही पण वरवर उत्पन्न करायचा असं नाही तर या ठिकाणी म्हणतात मनाल हिरवे तारे गुरु विसरे मागील मोहर धरू का वारे लगे पाखिरू गगनी भरे माझं झालं कसं तर माऊली काय म्हणतात तुम्ही माझ्याविषयी अशी कल्पना केली असेल माऊली नाहीतर ही ओवी म्हणजे माऊली म्हणतात आणि असंच मानतात असं नाही आता याला काय म्हणतात अभ्युपेत्य परिहार म्हणजे समोरच्या माणसाच्या मन मनात जे आलं असेल ते आपण त्याचा अनुवाद करायचा आणि नंतर त्याच्या शंकेचं उत् परिहार करायचा ही पद्धती हे एक परिहाराच्या संबंधाने ही ओवी आहेत दोन कसं बघा म म्हणाल तुम्ही श्रोते कदाचित आता हे सर्व निरूपण झाल्यावर आता तुम्ही असं म्हणू लागाल की हिरवे चारे गुरु या गुरु विरवे चारी गुरु म्हणजे पशु बैल म्हैस गाई यांना जर हिरवा चारा दिसला तर मागील मोहरं धरू विसरे तर मागचा मार्ग म्हणजे आपल्याला पुन्हा घरी जायचं आहे हे विसरते आणि ते काय सारखे पुढं 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 पुढंच तो हिरवा खारा चारा तो पशु किंवा गाई ती खात जाते परंतु मला आपल्याला आता संध्याकाळ झाली माघारी जायचं याचं त्याला भान राहत नाही तै क्य का म्हणजे अथवा वारे लगे पाखरू गगनी भरे किंवा वारे लगे म्हणजे वाऱ्याच्या वेगाने पाखरू म्हणजे जो पक्षी आहे तो गगनी भरे म्हणजे आकाशात आपल्या घरट्यापासून गगनी भरे फार दूर 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 जात राहतो हां हे असं उदाहरण दिलं कशासाठी तैश्या प्रेमाची स्फूर्ती फावलिया रसवृत्ती वाहविला मती आकळे ना हम। हे झालं उदाहरणं माऊली म्हणतात तुमच्या मनामध्ये असं झालं असेल आता की हिरव्या चाऱ्यात पाठीमागं जसं गुरु गेलं आणि मागं येण्याचं विसरलं पाखरू घरट्या जाण्याचं विसरलं तैशी या त्याप्रमाणे प्रेमाची या स्फूर्ती तुमचा तुम्हाला ह्या अहिंसेची आवड असल्यामुळं तुम्हाला अहिंसेचं प्रेम असल्यामुळं हां तुम तो अहिंसेची आवड असल्यामुळं त्याची काय झाली तुम्हाला स्फूर्ती त्यामुळं ते त्या त्याचं तुम्हाला झालं स्फुरण आणि स्फूर्ती फावली या त्याचं स्फुरण तुम्हाला झालं त्यामुळं रसवृत्ती व्हावीला आणि त्याच्यामध्ये आता हे सांगत असताना आपल्याला रस असं वाटतं की नाही काय माऊली कसे दृष्टांत देतात कशी रूपकं देतात कसा सिद्धांत कशी प्रक्रिया कसं मांडतात तर त्यामुळं काय झालं आणि श्रोते तर त्याच्यामध्ये निमग्न झालेत त्यामुळं आम्ही काय केलं त्याच्यातच वाहत गेलो त्या अहिंसापदामध्ये अजून आपल्याला पुढच्या पदाचा आचार्योपासते वगैरे हो अजून किती लक्ष न राहिलेले पंधरा लक्ष न राहिले त्याचं वर्णन करायचं त्याचं तुम्हाला भान राहिलं नाही आपल्याला मूळ श्लोकाकडं कसं कधी यायचं त्यामुळं काय झालं रसवृत्ती फाव वाहविला स्फूर्ती फावली म्हणजे स्फूर्ती निर्माण झाली स्फुरण निर्माण झालं वर्णनात एकापुढे एक शब्द तुमच्या नाचू लागले आणि त्या शब्दांच्या द्वारा तुम्ही चिंतन या ठिकाणी व्याख्यान करू लागले परंतु रसवृत्ती वाहिला शिवाय नुसतं हे नाही तर तो त्याच्यामध्ये काय आहे रसवृत्ती आनंद यायला लागला आणि त्या आनंदाचा आस रसवृत्ती फावल्या म्हणजे आनंदाचं आस्वादन करा लागले आणि त्याच्यातच आनंद म्हणायला लागले आपलं कर्तव्य जे आहे संपूर्ण ग्रंथाचं आपल्याला या ठिकाणी भाष्य करायचं आहे टीका करायची आहे एक एक पदाचा आपल्याला पदाचं निरूपण करायचं आहे यथार्थ श्रोत्याच्या बुद्धीवर आरूढ करायचं आहे हे ज्ञानोभरा विसरूनच गेलं ऐसे म्हणाल असे तुम्ही म्हणाल का बरे विसरून गेले तर फावलिया रसवृत्ती वा आपलं रसवृत्ती प लिया रस रसवृत्तीमध्ये हे वाहून गेले जसं एखादं पुरात सागळे पडलेलं लाकूड आपोआप सारखं समुद्राच्या दिशेने वाहत जातं तसं ते आपोआप रसाचा आनंद तुम्हाला घेता आल्यामुळं रसा स्वादन करता आल्यामुळं त्याच्यामुळं तुम्ही मती आकळे ना आता तुमच्या बुद्धीला काय माघारी फिरता येईना म्हणून त्याचं आकलन करेना आटोपेना तुमचं मन आता सावरे ना हां मनाला आवर घालता ये ना म्हणून म्हणतात मती ती आकळे ना तुमच्या बुद्धीला तुम्हाला आता आवर आवर घालता आली नाही बरं का माऊलींना असं श्रोते कदाचित म्हणतील पण माऊली म्हणतात परी तैसे तरी तैसे नव्हे अवधारा कारण असे विस्तारा एरवी पद तरी अक्षरा तीही जे जी तरी तैसे नव्हे पण तसं झालं नाही बरं का मायबाप हो श्रोते हो असं माऊले म्हणतात हे सज्जनानो तैसे नव्हे तसं झालेलं नाही अवधारा चांगलं लक्षपूर्वक ऐका विस्तार कारण असे विस्तारा हा जो विस्तार केला हा उगीच रसास्वादन करायचं म्हणून नाही कारण काय जसं लय म्हणजे झोप येणं आळस हे जसं श्रवणाला घातक आहे त्याचप्रमाणे विक्षेप चंच मनाचं चा चांचल्य हे घातक आहे तसा रसास्वादसुद्धा काय आहे खऱ्या तत्त्वज्ञानाचं चिंतन करणाऱ्याला रसास्वादसुद्धा घातक आहे दृष्टांत किंवा एखाद्या मनाच्या अंतकरणातल्या वासनेला जागृत करणारं विवेचन हे पाहिलं तर मूळ विषय काय चालला आहे त्याचा जर विसर पडला तर हा का, काही दोष आहे क कशाय म्हणजे अंतकरणात असणारी वासना म्हणजे लय विक्षक कशाय आणि रसास्वाद हे चारही अपाय चुकवावे असं माऊली म्हणतात तसं म्हणतात तसं झालेलं नाही कारण असे विस्तारा या ठिकाणी विस्तार करण्याला काही कारण आहे काय कारण आहे माऊली माऊली म्हणतात माझ्या लक्षात आहे ये रवी पद तरी अक्षरा ती जे या ठिकाणी हे पद म्हणजे अहिंसा हे पद जे आहे ते पद कशाने बोलतं अक्षरांच्या समुदायाने होतं तर ती अक्षराची जी ती म्हणजे तीनच अक्षराचं हे पद आहे अहिंसा म्हणतात अहिंसा म्हणता थोडी परी तेच होय उघडी जई लोटी जती कोडी मतांच्या आता इथून पुढे ना माऊली ह्या अहिंसेवर आपण अधिक निरूपण का केलं याचं स्पष्टीकरण करतात कधी जर आपल्याकडून ज्या वेळेला एखादा विषयांतर होईल किंवा एखाद्या विषयाचा विस्तार होईल तर तो विस्तार का केला हेही आपल्याला वक्त्याला श्रोत्यांना समजावून सांगता आलं पाहिजे आणि ते सुद्धा कसं अत्यंत त्यांच्या हृदयात शिरून रीतीनं समजावून सांगता आलं पाहिजे आणि प्रसंग पडला तर त्यांच्याशी रुष्ट पण होता आलं पाहिजे पण रुष्ट कशासाठी त्यांची कृपा आपल्याला मिळाली नाही म्हणून रुष्ट व्हायचं याचा अर्थ तानयाचे झटे तानयाचे लागता झटे त्याने अधिकच पाना फुटे तैसे रोषे प्रेम दनवटे पढियंत याची उलट त्याची आवड काय आहे नित्य नूतन वाढत राहील श्रोत्यांना ह्या व्याख्यानाची अशा प्रकारचं त्यांचं दोघांचा हृदयाचा संबंध असावा आता माऊली सांगतात अहिंसा म्हणता थोडी अहिंसा म्हणलं तर फार थोडकंच आहे तीनच अक्षर आहे परी तेईची जे होय उघडी परंतु ती अहिंसा जी आहे ती जर उघड करायची झाली त्याची जी उघडी होय ती उघडी म्हणजे अनावृत्त एकदम स्पष्ट सगळ्यांना अहिंसेचं स्वरूप यथार्थ जसं आहे तसं यालाच अहिंसा म्हणतात असं अहिंसेचं लक्षण कळावं म्हणून आम्ही काय केलं तई लोटी जती कोडी मतांच्या त्यावेळेला मतांच्या कोडी म्हणजे ह्या अहिंसे संबंधाने असणारे जे अनेक मतमतांतर आहेत तर त्याच्या कोडी म्हणजे कोठी नाही कोडी म्हणजे त्याच्या असणारे प्रकार कोट अहिंसेच्या संबंधाने इतर असणारे मतांतर इतर मतांचे जे प्रकार आहेत ते लोटी जती तर त्यांना बाजूला केल्याशिवाय अहिंसा तुम्हाला कळणार नाही अहिंसा तर अनेक लोकांनी अहिंसे संबंधाने मतं दिली पण ती मतमतांतरामध्ये असणारी जी उणीव आहे ती उणीव आपल्याला दूर केली त्या मतांचं खंडन जर आपण केलं तरच आपल्याला खरं अहिंसेचं स्वरूप कळणार आहे किंवा करणार होतं हे रवी प्राप्ते मतांतरे थातंबुनी अंगभरे हां बोली जाईल तई हां न सरे तुम्हापासी येर याच्यातून ये श्रोत्यांनी कसं असावं हे हो। पण माऊली सांगतात वक्ता काही सांगायला लागला म्हणजे ऐकायचं असं नाही तर ह्या ठिकाणी जर येरवी प्राप्ते मतांतरे पण समजा येरवी म्हणजे समजा असं न करता मी एवढा विस्तार केलाच नसता आणि मग काय केलं असतं मतांतरे प्राप्ते जी प्राप्त झालेली अज्ञमतं आहे ती थातमुनी थातमुनी म्हणजे तशीच्या तशीच ठेवली हा ते म्हणतात ते बरोबर आहे हे म्हणतात ते बरोबर आहे म्हणजे बरोबर नेमकं काय हे श्रोत्याला कळतच नाही म्हणून ती मतं थातमुनी जशीच्या तशीच ठेवून जर मी अंगभरे बोली जाईल आणि मी या ठिकाणी अंगभरे म्हणजे माझ्या जेवढं बळ आहे बोलण्याची ताकद दिलेली आहे म्हणून अंगभरे म्हणजे भाराभर मी जर या ठिकाणी बोलत बसेल तर तई न सरे तुम्हापाशी तुम्ही श्रोते काय असे नाही की त्या ठिकाणी तुमच्याजवळ हे बोलणं सर्त होईल तुम्हापाशी न सरे तुमच्या ठिकाणी हे सर्त होणार नाही तुम्ही याला मान्य करणार नाही म्हणतात बोली जाईल तई न सरे तुम्हापाशी रत्न पारखियाच्या गावी जाईल गंडकी तरी सोडावी काश्मीरी न करावी मिळगणं जेवी आता आपली नियोजित वेळ समाप्त झालेली आहे भगवान परमात्मा करो आणि ज्या अहिंसेच्या पदावर आपण तुम्ही आम्ही एक प्रकारचं केंद्रित होऊन आ, आ, आ आत्मकेंद्रित होऊन हे आपल्या ही अहिंसा आपल्या जीवनामध्ये बाणावी याच्यासाठी माऊलीच्या सत्तेतून माऊलींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या चिंतनाला विराम देऊ पुंडली कर्दाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय